हे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाही असे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केल्याने सकल मराठा बांधवांनी निषेध व्यक्त केला. पाहूयात सोलापुरातील आबोली काळोखे हिची प्रतिक्रिया. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बोलताना मात्र त्यांनी वारीला अडथळा निर्माण करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाही असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त होत आहे. मी आज इथं एक छोटीशी बाईट देण्यासाठी आलेली आहे. तो म्हणजे सध्याचा रिसेंट जो सोशल मीडियावरती टॉपिक चालू आहे की मराठा क्रांती मोर्चा. तर ह्याच्यावरती आता एबीपी माझ्यावरती अनेक जणांची वक्तव्य झाली, काही वादविवाद झाले, आपले मुख्यमंत्री साहेब ते पण बोलले. मला फक्त सांगायचं मोठं हा आहे की जेव्हा न्यूजमध्ये हा क्वेश्चन विचारला गेला की आता जो ह्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी जो मराठा ह्यांच्यावरती जो एक वाक्य केलं की जे आता ठळक झाले सध्या की वारकऱ्यांना वेठीस धरून जर का मराठा अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नसतील. तर पहिली गोष्ट तर त्यानंतर हा क्वेश्चन केला गेला की हा जो मराठ्यांनी जो रस्ता निवडलेला आहे सध्या की आक्रमक आंदोलनाचा तो बरोबर आहे की ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही करू शकतो. तर मला फक्त एवढंच सांगायचंय की ह्याच्या व्यतिरिक्त एक मार्ग मराठ्यांनी पहिल्यांदा निवडला होता तो म्हणजे मूकमोर्चा केला होता की जो त्याच्यामध्ये बिलकुल कुणाची हिंसा केली नव्हती आणि त्यावेळेसच त्यांनी एक असा निरोप दिला होता की ही वादळापूर्वीची शांतता असेल. मग ह्याच्यानंतर जर का आमच्या मागण्या जर का मान्य केल्या गेल्या नाही जाणार समजा केल्या नाही तर आम्ही नंतर आमचं आंदोलन हे आक्रमकही करू शकतो. तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की ह्याच्या व्यतिरिक्त कोणता मार्ग असेल, कारण की ह्याच्या व्यतिरिक्त जो मार्ग होता शांततेचा तो ऑलरेडी मराठा लोकांनी निवडला होता. आणि आम्हाला काय कोणत्या जातीला किंवा कोणत्या धर्माला किंवा आणखीन कोणत्या समाजासाठी ज्या ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत सरकारने त्याच्या बाबतीत आम्हाला काही वक्तव्य करायचं नाही. कारण की ज्याप्रमाणे कुणालाही कुठलीही गोष्ट खटकली कुठल्याही सेक्शन मधल्या लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना असेल तर त्यांना नाही पटलं तर ते आंदोलन करतात. अशा कोणत्याही गोष्टी कुठल्याही लोकांना नाही आवडल्या तर ते रस्त्यावरती येऊन आंदोलन करतात आणि त्यांचे हक्क मागतात. त्याप्रमाणेच मराठा समाज त्यांच्या हक्कांसाठी लढतोय. आणि आपण असं म्हणू शकत नाही की ह्याच्यामध्ये मराठे म्हणजे फक्त मराठेच आले, कारण की ह्याच्या आधी मराठा मुक मोर्चा जो झाला त्याच्यामध्ये अनेक मुमेडियन लोक होते, अनेक लिंगायत लोक होते ज्यांनी मदत केली आम्हाला. आणि एक ज्या ज्या लोकांना ज्या ज्या समाजाच्या लोकांना सध्या आता आरक्षण नाहीये ते सगळे येऊन आम्हाला मिळाले. तर मला फक्त सांगायचं एवढंच आहे की ज्याप्रमाणे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो त्याप्रमाणेच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले त्यांचा आदर करतो, कारण की आज त्यांनी संविधान लिहिलंय त्यामुळे आपला आजचा अख्खा देश चालतोय त्याच्यावरती. तर कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ये आणण्याची गरज नाही. आणि तसंच जर का आपण तुलना करायची असेल तर शिवाजी महाराजांचं त्या काळातलं जे शासन होतं आणि आत्ताचं जे शासन आहे याची बिलकुल तुलना होऊ शकत नाही. कारण की शिवाजी महाराजांचा त्यावेळेसचा जो सुराज्याचा जो समाज होता त्याच्यामध्ये लोकांना जे हक्क हवे होते ते शिवाजी महाराज ओळखून त्यांना ते हक्क द्यायचे आणि आताच्या काळामध्ये ते तसं बिलकुल होत नाही. आणि सांगायची गोष्ट अशी झाली की आता आम्ही रोखठोकपणे हक्क मागू शकतो, कारण की लोकशाही आहे, हुकुमशाही नाहीये. आणि जर का आमचे हक्क आम्हाला शांततेच्या मार्गाने सांगून सुद्धा मिळत नसतील आणि तुम्ही न्यायालयाचं कारण सांगताय गेले 2 वर्ष झालं की निकाल लागेल निकाल लागेल. मराठा मुक मोर्चा झाला त्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये निकाल लागेल, त्यांनी एक पर्टिक्युलर तारीख पण सांगितली होती, त्या तारखेवरती लोकांनी खूप साऱ्या आशा बाळगल्या होत्या आणि त्यावेळेस तो निकाल लागला गेला नाही आणि आजही तेच कारण न्यायालयाचं पुढे केलं जातं. फक्त लोकांनी हा आक्रमक का केलाय मोर्चा, कारण की आताची जी बॅच आहे मराठा मुलांची म्हणजे जे कोणत्याही कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये प्रवेश घेतील तर त्यांना आरक्षण मिळालं तर ते ह्या आरक्षणातून पुढे जाऊ शकतील. मग माझं असं म्हणणं आहे की सरकार म्हणतं की जाती आता सध्या समाजात राहिलेल्या नाहीये किंवा लोकांनी जातीवाद करायला नाही पाहिजे, पण मला असं सांगायचंय की सरकारच लहानपणापासूनच वर्गातच कॅटलॉग मध्ये जी मुलांची नावं लिहिती तर तिथंच उभारून पॉइंट आउट करून सांगते की तू ह्या जातीचा आहे आणि तू ह्या जातीचा आहे. तर मग सरकारच जातीवाद करते, सरकारच आमच्यामध्ये वाद घडवून देते तर हे चुकीचं आहे. आणि मग जर का तुम्हाला सगळ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत तर सगळ्यांना सरसकट द्या, नाहीतर कुणालाच देऊ नका. कारण की
मराठा समाज म्हटलं की आजकाल अशी हे झाले म्हणजे एक इमेज तयार झाली की श्रीमंतच असेल, पण मराठा हे नाव कुठल्याही विद्यार्थ्याच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या पाठीमागे लागलं गरजेचं नाही तो व्यक्ती श्रीमंतच असेल, कारण की कुणाकडे शेती असेल कुणाकडे नसेल कोण आता कुठल्या गरीब परिस्थितीत चाललाय हे कुणालाच माहिती नाही. तर मला एवढं सांगायचंय की आताचे जे विद्यार्थी आहेत आमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत ते खूप साऱ्या अडथळ्यातून पास होतात. आम्ही कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेलं तर ऑलरेडी तिथं कोणत्या तरी कास्टसाठी मायनॉरिटी असती, मग त्याच्यानंतर आणखीन ज्या समाजाला सोयी सुविधा दिल्या ते विद्यार्थी येतात आणि मग त्याच्यानंतर हार्डली ओपनच्या 5 ते 6 जागा राहतात. मग आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी करायचं काय, ज्या ज्यांचे पालक गरीब आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना जास्त टक्के आहेत तर ते केवळ ओपन मध्ये आहेत म्हणून पाठीमागं पडतात. पण मराठा बाकीच्या समाजातल्या मुला मुलींना हे मिळतात सोयी सुविधा मिळतात, तर मग मराठा समाजाने काय बाब केला, मग तुम्ही सगळ्यांना इक्वल देऊन टाका ना. 16% तर 16% ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामध्ये पण त्या 16% मधून जेवढं काही आम्हाला शक्य होईल किंवा जेवढी काही आमची फीस कमी होईल तेवढं ठीक आहे. आता आम्ही ओपन आहे म्हणल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिल्या गोष्टीचा कोणता विचार करतो, आम्हाला पण मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये जावंसं वाटतं पण तिथली फीज आम्हाला होत नाही कारण की आम्ही ओपन मध्ये पडतो. बसली तर आम्हाला हार्डली EBC बसेल, त्याच्यामध्ये पण 50 ते 60 हजार फी भरावीच लागती. मग त्यातल्या त्यात गरीब माणसांनी करायचं काय, मग ह्याच्यासाठी आम्हाला जे अडथळे येत आहेत ह्याच्यावरती आम्ही आम्हाला आमच्यासाठी आरक्षण मागतोय. आम्ही कोणत्याही गोष्टीचा आऊचा भाऊ करत नाहीये किंवा आम्ही मराठा मुक्त मोर्चा करताना सुद्धा सरकारला असं एक काय म्हणतात अशी एक निशाणी दिली होती की ही वादळापूर्वीची शांतता समजा किंवा आम्ही तुम्हाला शांत भाषेत मित भाषेत सांगतोय. खूप सारे 58 च्या वरती मोर्चे गेले, मुंबईचा महामुक मोर्चा झाला महामुक मोर्चा. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ऑदर मार्ग मराठ्यांनी वापरायला हवे होते का हा प्रश्न येता कामा नये, कारण की ऑदर मार्ग मराठ्यांनी 2 वर्ष वापरून झालेले आहेत आणि 2 वर्ष साध्या भाषेत सांगितल्यानंतर जे त्यांना मिळालं नाही मग शेवटी त्यांना अहिंसा करावी लागते, कारण की कितीही जरी झालं तरी पूर्वी सुद्धा लोकांनी हिंसेच्या मार्गाने प्रयत्न केला पण भगतसिंग सारख्या लोकांनी शेवटी त्यांना अहिंसाच वापरावी लागली, शेवटी त्यांना आक्रमक भूमिकाही घ्यावीच लागली. जर का समोरची व्यक्ती समोरचं सरकार समोरचं न्यायालय जर का समजून घेत नसेल परिस्थिती मग आम्हाला आक्रमक भूमिका अशी घ्यावीच लागणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मला असं सांगायचंय की मराठा समाज असं काही पर्टिक्युलर नाहीये म्हणजे हे जे करतायत ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, कारण की मराठा समाज हा आतापर्यंत शांत होता जेव्हा त्यांना अडचणी अशा समोर यायला लागल्या हळूहळू, कारण की महागाई वाढते सगळ्या गोष्टी वाढतात सगळ्यांना सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम येतात तर मग आम्हाला अडचणी येतात तर मग आम्ही का बोलू नये, कारण की प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तर मग तुम्ही असं बोलणं चुकीचं आहे की वारकऱ्यांना वेठीस धरून मराठी असं करत असतील तर ते शिवाजी महाराजांचे मावळे नाहीयेत, कारण की शिवाजी महाराजांचे मावळे आहेत म्हणूनच त्यांनी समोरासमोर तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की वादळापूर्वीची शांतता समजा. आणि तुम्ही जर का आमचे मागण्या जर का आम्हाला उपलब्ध करून देत नाहीये तर मग एका पॉइंटला कुठल्याही माणसाचं टेम्पर हलतो किंवा कुठल्याही माणसाचा राग येतो आणि मग त्याच्याकडून ती आक्रमक भूमिका निघू शकते. तर मला फक्त सगळ्या सरकारला किंवा जे काही पक्ष असतील जे काही मोर्चावरनं राजकारण होत आहे राजकारण करू नका, कारण की ही आपलाच समाज आहे आपलीच माणसं आहेत आपलंच आहे सगळं. देवानी वरून कुणाला कास्ट म्हणून पाठवलं नव्हतं की तुम्ही ह्या कास्टचे म्हणून खाली उतरा तुम्ही त्या कास्टचे म्हणून खाली उतरा, माणसाने कास्ट ही त्याच्या सोयीसाठी बनवलेली आहे. ज्याप्रमाणे माणूस हे नियम स्वतःच्या सोयीसाठी बनवतो नियमांना माणसाच्या वरती होऊ देऊ नका, त्याचप्रमाणे कास्टला पण माणसाच्या वरती होऊ देऊ नका. माणुसकी ही नेहमी कास्टच्या वरती ठेवा, माणुसकीच्या वरती कास्ट नेऊ नका, कारण की कास्टमुळे खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. दंगली आधीही झालेल्या आहेत, पुढे दंगली जर का होऊ द्यायच्या नसतील तर आहे त्या मागण्या आमच्या पूर्ण करा, कारण की खरोखरच आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये असतील भरतीच्या ठिकाणी असतील किंवा आणखीन कोणत्या ठिकाणी असतील, प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक एका पर्टिक्युलर समाजाला सोयी सुविधा आहेत त्याप्रमाणे आम्हालाही मिळाव्या, आमचेही काही कष्ट कमी व्हावे, आमच्याही आई वडिलांचा पैसा वाचावा असं आम्हाला वाटतं. आम्हाला शिकण्याची इच्छा असती पण आम्हाला मोठमोठ्या फीजमुळे शिकता येत नाही कारण की आम्ही ओपनमध्ये पडतो. पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेल्यानंतर हा क्वेश्चन विचारला जातो, ओपनमध्ये का? हो ओपनमध्ये. अरे बापरे, मग अवघड आहे मेरिटमध्ये बसणं. हा हे आम्हाला कुठंतरी टोचतं एका काळानंतर वाक्य, कारण की पैसा आता सध्याच्या जगात किती महत्वाचा आहे हे माहिती आणि पैशामुळे किती साऱ्या अडचणी येतात. कारण की मी स्वतः सध्या फेस करते, माझ्या वडिलांची परिस्थिती नाहीये पैसे भरायची. मी एक माझं पर्टिक्युलर असं एक्झाम्पल वरून मी तुम्हाला सांगते, नाहीये परिस्थिती कारण की आम्ही ओपनमध्ये येतो. मग ओपनमध्ये असेल, नाही लागलं नंबर किंवा काही नाही झालं तर मग एवढी फी भरा, फार फार तर ईबीसी बसेल आणि त्यातून मी परत शेतकऱ्याची मुलगी येते. त्यामुळे शेतकऱ्याच्याही अडचणी माझ्या घरच्यांना फेस कराव्या लागतात, प्लस ह्या कास्टमुळे ह्या सुद्धा अडचणी फेस कराव्या लागतात. कुठंतरी आम्हालाही वाईट वाटतं कारण की आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे, कारण की न्यायासाठी लढणं हे प्रत्येकाचा हक्क आहे. आणि मग तो रस्त्यावरती सारखा समाज उतरत असेल आणि त्या समाजाने आधी शांततेचा मार्गही निवडला परंतु तो सरकारने ऐकला नाही, त्यामुळे मग जर का त्या समाजाला आक्रमक भूमिका घ्यावी लागली असेल तर ह्यात काही वाईट नाही असं मला वाटतं. कारण की ऍक्च्युली मराठ्या लोकांच्या मनामध्ये असं इंटेन्शन नाहीये की कुणाला दुखी करावं किंवा कुणाला काय करावं, इजा पोचवावी. फक्त तुम्ही जर का लवकरात लवकर नियम आणि आमचे जे हे आहेत म्हणजे मागण्या आहेत जर का ते पूर्ण केल्या तर हा मोर्चा, हा क्रांती मोर्चा बऱ्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात थांबवला जाईल. कारण की नाही आता मागण्या पूर्ण झाल्या तर हा मोर्चा डेफिनेटली आणखीनच वाढत जाईल, लोकांच्या मनात आणखीनच राग साठत जाणार आहे. आणि जर का सरकारला खरोखरच किंवा न्यायालयाला खरोखरच वाटत असेल की आपल्या समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे, टिकून राहिली पाहिजे, तर हे सरकारने करावं अशी माझी एवढीच इच्छा आहे. कारण की फार फार तर आता विदाऊट आरक्षणाचे जास्त समाज राहिलेले नाही आहेत. प्रत्येकाला 10%, 15%, 16% आरक्षण देऊन प्रत्येकाला मोकळं करावं. कुणाच्याही आज तुमच्या देशातलं तुम्हाला वाटेल का की माझं सरकार आहे, माझ्या सरकारामध्ये असे प्रश्न उपलब्ध होत आहेत की मला न्याय मिळत नाही. मग ज्या जेव्हा जी सरकार आहे त्या सरकारमध्ये, त्या सत्तेमध्ये कुणाला न्याय मिळत नसेल तर तो सरकार जे चालवतोय त्याला ते खूप दुःख व्हायला पाहिजे. कारण की सरकार चालवण्याच्या मनामध्ये एक मेन भावना असली पाहिजे की माझ्या समाजामध्ये, माझ्या सत्तेमध्ये कुणाला कुणावरती न्याय होतोय असं व्हायला नाही पाहिजे आणि सगळ्यांना मी समान वागणूक देईन, समान सगळ्यांना समान मानेन, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते, सोशल मीडिया असेल किंवा बाकीचे काही त्याच्यावरती वक्तव्य होत असेल, की प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ये आणणं बरोबर नाहीये. कारण की त्यांच्या काळातील आणि आजच्या काळातील किंवा त्यांची आणि आजच्या काळातील लोकांची तुलना बिलकुल होऊ शकत नाही. कारण की शिवाजी महाराज हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्याच्यामध्ये सारासर सगळे गुण होते, सगळे म्हणजे सगळेच. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्त्रियांविषयी असलेला आदर असेल किंवा आणखीन त्यांची शासन चालवण्याची पद्धत असेल, त्यांची आणखीन कोणकोणत्या रणनीती असतील, ह्याचा असा माणूस परत तयार होण्यासारखा नाही. फक्त त्या माणसातील आपल्याला कोणते गुण घेण्यासारखे आहेत ते गुण घ्यावे आणि सुधारण्याचा प्रयत्न करावा, एवढंच मी म्हणू इच्छिते. आणि मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, शांततेचा मार्ग त्यांनी अवलंबला पण आता आक्रमकतेने आम्ही आमच्या भूमिका मांडली.